गोपाल कृष्ण जर कधी रस्त्याला स्प्लेंडर गाडीवर चालले, मिशा मिशा काढेल स्वक्सचा असा घाण वास, बारावीला तीन वेळा बसलेला कृष्ण. आणि राधा जर ट्युशन वरून आली, नऊ वेळा बसली होती राधा, अभ्यासक्रम बदलला पण राधा सुटली नाही, हुशार होती. तिच्या पायी सहा पोरांनी भाषा घेतली. जर गोपाल कृष्ण कधी रस्त्यानं चालले आणि राधा जर पडून आली आणि हे भगवान गोपाल कृष्ण जर गायीचं दूध काढायच्या ज्ञानानं बाहेर निघले, ते जर बैला खाली बसले तर बैल दूध देत होता. राधेला पाहून बोललंय अरे बैल दोहितो. हा प्रयोग आताच्या कोणत्याच प्रियकरानं करायचा नाही, तू जगणारच नाही. पण आताचं जे प्रेम आहे ना, शब्द प्रेम आहे. ज्यांनी ज्यांनी लव्ह मॅरेज केले ना, अशी लफडे लुपडे दरवाजा लावून बंडे घासली तरी आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज म्हणतो. 50% महिला सध्या नवऱ्याला नावानं हाका मारतात, इतकी गड्यांनी लाच सोडली. तुम्हाला नवरा कळतो गडी गडी. आता हे मी तुमच्या पुढे एवढा पपट्यावाणी बोलतोय आणि मी घरी गेलो, मला बाई माई बायको जर मला म्हणली काय नेवरती वा काय चाललंय खबर नाही पडत. काही मुली नवऱ्याला नावानं खबर का प्रेम बंगाळ प्रेम. पिवर शिमडी पोरगी एकदम बंगरी आणि तिच्या प्रेमात हे येणं पडलं. हे तिला काय म्हणतो माहिती का, कभी कभी मेरे दिल दोन मिळले तुझा तिसरा नंबर ये मोबाईलची बिल बरोबर. कभी कभी मेरे दिल में आणि त्याला अंडरस्टँड नाही तरी ते तिला म्हणते हमी साहस न होती अगर तुम न होते. चैन वरवर चैन आणि ती पोरगी त्यानं पहिल्यांदाच पाहिली शिमडी पोर तरी ते तिला म्हणते सौ साल पहले हमें तुमसे प्यार था असा हल्ला तिच्या भावानं धरून आणि मग तो म्हणला प्यार मी कभी कभी धोका देत आहे. प्रेम करायचंय का आणि 36 वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती. तलवार हातात घेतली होती 15 वर्षी तलवार. अरे बेवडे रामसेन नवीच पट राहते 15 वर्षाचं येडं एवढं एवढं कठोर राहते कठोर पाया पडून सांगतो. आज सत्यनारायण पूजेला 2-3 मुद्दे महत्वाचे आहेत. एक छंद लावा पण कशाचा गोविंदाचा. मीराबाई राजकीय होते, मीराबाईच्या घरी एक भंगेची बाई झालेली होती. ते भंगेच्या बाईचा मुलगा तिच्या बरोबर एक दिवस गेला, त्यानं मीराबाईला पाहिलं. मीराबाईला त्याने आईला सांगितलं माझी इथे इथेशी लग्न करावं. आई रडायला लागली, हे कधी घडणार नाही. झालं तर असताना आई रडायची,
मीराबाईने विचारलं आईसाहेब तुमच्या डोळ्यातून पाणी का? ते सांगितलं जर तुम्हाला उत्तर सांगितलं तर तुम्ही मला सुरावर द्याल, कारण लहान तोंडी मोठा घास घेऊ नये, पण माझ्या मुलाची इच्छा आहे तुमच्याशी लग्न करायची. मीराबाईने डायरेक्ट जाऊन सांगितलं मी त्याला लग्नाला तयार आहे, त्याला माझ्याकडे पाठवून द्या. त्याची तर अक्कलच बंद आहे, त्याला सुधारण काही. तो आनंद मीराबाई समोर उभा राहिला. मीराबाईने सांगितलं मी तुझ्याशी लग्नाला तयार आहे, पण माझ्या दोन तीन अटी आहेत. आता अटी म्हणजे काय? पळून जाणे, दुसरीकडे राहणे, उपाशी मरणे. त्या मीराबाईने त्याला पहिली आट सांगितली, माझ्यासमोर बस मांडी घाल. हा जो शेंडा आहे ना, हा नाकाचा, नाकाचा शेंडा आणि दोन्ही भवयांच्या मध्यभागी मधली जी खास आहे, खास ही दृष्टी इथं लागली पाहिजे. मिलाव येतो तसं. आणि तुम्हाला माहिती म्हणून एक सांगून ठेवतो, पटणार नाही. सकाळी उठल्या उठलाय ना तुम्ही एका सकाळी जागो, नाकाचा शेंडा पास जायचा, जर दिसला नाही तर 7 दिवस मोजायचे. आठव्या दिवशी कार्यक्रम होणार, मरणारच तुम्ही. हिवळ खायची खोणे दिसतोय का? आठवड्याभर द्यावा नाही. त्या नाकाच्या शेंड्यात दृष्टी ठेवली आणि कृष्ण कृष्ण म्हणायला लावलं आणि शिपायाला सांगितलं ही तलवार घे उभा राहे. हा कृष्ण म्हणायचा बंद झाला, मुंडक उडव. तुम्हाला ही बुद्धी आली कुठून? अरे हिचा मोबाईलमध्ये फोटो ठेवून वर्ष 1.5 वर्ष का अर्थाला असतं हे सगळे झाले ना. आता लय बारीक आहे का? त्याला वर कृष्ण 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 म्हणायला लागला. परिणाम काय झालं? मन ताब्यात आलं, इंद्रिय ताब्यात आले आणि डोळे उघडले. तलवार समाधीच लागली त्याला. समाधी लागली तर ते 7 दिवस समाधीत होत. 7 दिवस त्यांनी मीराबाई आली, त्याच्या डोक्यावर हात ठेवला, समाधी उत्थान पावली. त्यानं मीराबाईच पाय धरले. का? तिच्यातलं ब्रह्म आणि माझ्यातलं ब्रह्म एकच आहे, ही अनुभूती का आली? मरायच्या भीतीनं का होईन? छंद लावून घेतला कृष्णाचा. कृष्ण गोविंद गोविंद, पण छंद लोकांना नको आहे, मनाला लागावा. इथून वर 5 जण आहेत, इथून वर इथून वर 5 जण आहेत. त्याच्यातला सगळ्यात सज्जन गडी हा नाक, त्याच्यापेक्षा इनामदार हा कान, आणि सगळ्यात सज्जन ही जीत, पण सगळ्यात खतरनाक हा गडी. हे इतकं डेंजर आहे महाराज, हे जर एका जागेवर उभं राहिलं ते 1.5 किलोमीटर जाऊन येते. बरं, याचं असं वैशिष्ट्य आहे, याला जर एखादी गोष्ट आवडली ती एवढ्याला कामाला येते. आणि हे सगळं हलकट याचं ऐका, त्या हे निघालं फिरायला आख हा गडी होता बरोबर, यानं पहिली कलवरी, याला आवड, याला निघेल. मनाला सांगितलं काय करू? म्हणून मला मेसेज कर, मेसेज कर. मनानं केला मेसेज, ती पोरी होती पागल, तिने केला मिस कॉल, हे होतं कौर क्षेत्राच्या बाहेर, याच्याकडे नव्हतं बॅलन्स, याने केला दुसरे फोनवरून फोन, तिच्या भावानं पाहिला ना असा रेटावला धरून. पोरगी पहिली डोळ्यानं सल्ला दिला, मनानं मार खाला अख्या गावानं, आणि ह्या मार खाण्याच्या टोळीचा खलन एक डोळा उचललं हातानं, सोललं बोटानं, वास घेतला नाकानं, चव घेतली जिभेनं, दामण पाहिलं जातानं. एक्सप्रेस हायवे संपला, इथं टोल नाका आला आणि इथे लहानातडे आले. लहानातडे लहानातडे सांगितलं किती जण या, ज्याला जागा होईल त्यांना राहा, बाकी त्यांनी मोठ्या आतड्यात चला. मोठ्या आतड्याने सांगितलं तुम्ही किती जण या, पण बोर्ड वाचून या, एकच मुक्काम करता येईल दुसरा नाही. आणि जो सकाळी बाहेर गेला त्यानं कोणाची जरी सही आणली, त्याला पुन्हा आतमध्ये एंट्री दिली जाणार नाही. आता मशा ह्या कार्याला तुम्ही पहा किती खानदान दारूने असू द्या, डोळे उघडे ठेवून दारू घेत नाही. दारू उघडे डोळे ठेवून पेतच येणार नाही का? डोळे हलकट गोष्ट पाहत नाही. म्हणून तर दारूच्या दुकानातून बाहेर येताना असायचं असतं बा,
मी नालायकी त्याला फुटाने काढून ठेवले जाते पुढे. हे नियोजित काढते तो. मला गोष्ट नाही सांगायची. छंद लावून घ्या, छंद लावून घ्या. पण कसं माहिती का व्हायला म्हणलं, भाकरी करताना कोणी भाकरी करताना माया शिवाय नाही, भाकरी करताना भजन करीता शिवेली ती मेला माया नशिनी करून आला फाटायला मिळत नव्हती. तुला मिस कॉल देऊन रिंगा द्या तव्यावरच गेला नाही पुन्हा खाली याच कामच नाही भजन करीता. कसा लागायचा छंद गवळे दिला गेला हरी कुणा गावा इथं नाचा. लोक डांबरे नाचत आहेत इथं नाचा. मीराबाई नाचली कशी नाचुंगी 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 हरी गुण गावत नाचुंगी नाचता नाचता कळला देवाचा. एखाद्याला म्हणलं ना टाळ घे ते म्हणतो मी कॉलेजला आहे. कॉलेजला जाऊन काय करत होतो. 21 लाख पोरत यंदा बारावीला 21 लाख यंदा 25 फेब्रुवारीला आणि 7 मार्चला 14 लाख येत. 35 लाखाचा लॉट आहे यंदा 2 वर्गात आणि अख्खा मोकळा सोडायचा यंदा. वन्स मोर शांताबाय काय काम इथे नाचा. येमेन बिमे खात नाही कुणी. छंद लावून घ्या कशाचा गोविंदाचा. कशाला पण मनाला मनाला लावून घ्या. लागला झाला का गोविंद गोविंद साठवण्याचा छंद. ए काहींना पेपर वाचण्याचा छंद, काहींना प्रत्येकाला. पण प्रत्येक माणसाला कशाचा का होईना पण छंद आहे. पण गोविंदाचा लावा कारण सांगतो मला तुम्हाला. एक आयुष्यातला वाया गेलेला क्षण मिळणार नाही. दोन शरीराचे इंद्रिय मिळणार नाहीत. तीन दूध पाजणारी आई मिळणार नाही. आणि चार ईश्वरासारखा बाप मिळणार नाही. सगळं मिळेल बट नो एनी पार्ट ऑफ द मॅन मॅन बुड इन द मार्केट ऑफ द वर्ल्ड. सगळं मिळेल. केस पिकली ना पिकली दररोज काळी करा पहिली नाहीत. नॅचरल थिंग इज नॉट अ चॅलेंज इन द वर्ल्ड. देवाने निर्माण केलेल्या गोष्टीवर माणसाने अतिक्रमण करायचं नाही. नॅचरॅलिटी इज द नॅचरॅलिटी. तुम्ही सावले आहात ना, तुम्ही ब्युटी पार्लरला जायचंच नाही. उगाच फेसिंग करा, नंतर मिक्सिंग करा, आणि शेवटी सिरेमिक्स करा. चांगला चेहरा खराब करून घ्या. आता मी सावळा आहे. मी पावडर लावायचा गाढव पण आयुष्यात कधी करायचा नाही. करायचंच नाही का? त्याचा फायदाच होणार नाही. ते पैसे बोगस घालण्यापेक्षा चांगलं खालं तर एखादा दिवस वाढत आयुष्य. आणि आपल्या किराणाचा बाजार जर पाहिला ना मला तर 500 रुपयाचा जर बाजार आणला ना आपण, त्याच्यात 250 रुपयाचा फेस आहे. फेस त्वचेचा वेगळा, कपड्याचा वेगळा, अंगाचा वेगळा, मानेपासून वर वेगळा, डोक्याला वेगळा. नुसती साबण, परफ्युम, सेंट आणि हा खर्च जास्त आहे. काजू बदाम आपल्या बाजारात नाही कधी. ती खोबऱ्याची एक वाटी ते बी कधी मटण असलं तर 9000चा बोकडा देवाला कापला आणि देवाला काय वाटत माहिती का लोक खुर खुर नख्या. आणि त्या नख्या लोक देवाला का वाहतात ते शिजत नाहीत. त्या जर शिजल्या ना मसोबा वासावच मिळाला महाराज. त्याला काय पाया पण सांगतो आजच्या कीर्तनात. हे इंद्रिकेचं कीर्तन आहे महाराज. हे कालही खरं होतं, आजही खरं, उद्याही थोडं सत्य आहे. कानाला वाईट वाटेल
पण ते फायद्याच आहे. थोडस वाईट काय बोलतो माहिती का मला, मग तुम्ही मला महाराज म्हणावा, माझी तारीख घ्यावा, माझ्या पाया पडावा, मला मानावा, मला लई पैसे द्यावा म्हणून नाही. मी कीर्तनात वाईट बोलतो याला फक्त तीनच कारण आहे. एक, तुमचं चांगलं व्हावा म्हणून वाईट बोलेल. दोन, मी तुमचं तुम्हाला बोललंच पाहिजे. आणि तीन, मी तुमच्या मुलासारखे आहे, तुम्ही माझ्या बायबापासारखे आहे. तुमचा मुलगा म्हणून माझं एखादं वाक्य तुम्हाला आज वाईट वाटेल, पण भविष्यात ते फायद्याचं ठरेल. काय नाही जगाला घेणार, आपला खिस्सा गरम येतोवर हे जे घे, ही मित्र मित्र जे हिणगत ना आपल्या मागं, हे फक्त आपल्या इस्टेटीला गिराईक लागेपर्यंतच हे सगळी इकली ना, ही नालायक मौतीला सुद्धा येणार. गावठी भाषे समजा, पावसाळा संपले खेकडं निघत नाही, भुईमुगाच्या शेंगात दाणा येतो त्याचा मुक्काम पोत्यात आहे. एकदा दाणे निघून गेले ना, त्याचा मुक्काम चुलीत आहे. जन हे सुखाते म्हणून मित्र आहे, मनगटात ताकद आहे म्हणून हे जे घे. ज्या दिवशी आपलं संपलं महिला मंडळ, तुमची आई जिवंत आहे ना आई, तोपर्यंत तुम्ही कधी तिला भेटायला या, तुमची पिशवी कधी कमी झाला नाही. आणि तुमची आई गेली ना, तुमच्या भावाच्या घरातून सोन्याचा धोरणे गुद्या, पिशवी आणायची नाही, पर्स आणायची, पर्स. पिशवी भरणारच नाही, त्याला कोण लागत, कोण लागत. 80% पोरं आता पोरी देण्याच्या लायक राहिले नाहीत. 40% पोरांचे तोंड सडलेत गोवे खाऊन, 20% पोरं पिवळे पडलेत कोठरी पिऊन, आणि 20% पोरं सतत मोबाईल वापरत असल्यामुळं रेंजमध्ये नाहीत. व्हायरस आला, व्हायरस काय आलाय त्यांना, काय आलाय व्हायरस. मुलगी ज्या गावात दिली होती त्या गावात बाप गेला. मुलीच्या दारापुढे गर्दी जमली होती, म्हाताऱ्यानं कपाळावर हात ठेवला आणि मुलीच्या दाराकडे पाहिलं. त्याचा जावई बेवडा असल्यामुळे हायवे पास करताना गाडीनं उडवला होता. वाळूत कोळती ती त्याची आई आहे, दातके नसली तो त्याचा बाप आहे. आणि प्रेताजवळ उड्या हलताय ते गुजीरवाही फोर घ्यायच्याला, काय माहीत माझा बाप मेलाय, काय माहीत त्याला, काय माहीत त्याला, आयुष्यामध्ये मला याच्या त्यात बिगर बापाचं जगायचं आहे. अरे त्याला प्यायला शिकवणारे मित्र गोव्याच्या पुण्यात तोंडात टाकून टिंगल्या करीत होते, टिंगल्या. ज्यांनी त्याला प्यायला शिकवली ते मोबाईलवर मित्राला मेला म्हणून सांगत होते, आणि जे जास्त पैसे उष्णे देऊन पाजित होते ना ते सरपणाच्या तयारीत होते. पागल झाली होती ती त्याची बायको, प्रेताजवळ खेळत होत ते त्याचं पोरग, दुसरीच्या पोरानं आजेला पाहिलं, पोरग पडत गेलं राजाच्या कुशीत उठलं, काठी टेकवणारा म्हाताऱ्याने अज्ञातवाला मिठी मारली, आणि ओरडायला गेलेल्या म्हाताऱ्याला दुःख सहनच झालं नाही, त्याची दात खीळ बसली, दात खीळ बसली त्याची. 3 वर्षाच्या पोरांना बापाने हातात धरलं आजाने, आणि तिसरी 3 वर्षाच्या पोरानं बापाच्या तोंडात पाणी ओतलं. लोकांनी गाड्यांना किका मारल्या, लोक निघून गेली. ती भाई पागल झाली, तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, लोक निघून गेली. 4थ्या दिवशी त्या बाईनं डोळे उघडले तर तिला हॉस्पिटलमध्ये फक्त 3च माणसं दिसली, रडून रडून डोळे सुजलेली तिची आई, गुडघ्यात मुंडक गोतून रडणारा तिचा बाप, आणि बिस्किट अशी खेळणारं 3 वर्षाचं पोरग, ज्या हरामीने त्याची आयुष्य बर्बाद केलं त्याने त्या दाराकडे डोकून सुद्धा नाही पाहिजे. काय गरज पडली, काय गरज पडली. महाराज, ज्यांचा मुलगा मेलाय त्यांना गरज नाही, तुम्ही जगाचं काय घेऊन बसले. ज्याचा मुलगा मेला त्याने 1 लाख रुपयाचा बंडल मुलीच्या बापासमोर ठेवला, आणि मुलीच्या बापाला त्याने सांगितलं ही मुलगी तुम्ही घेऊन जा, इस्टेटीसाठी तुमचा आमचा संबंध संपला. 1 लाख रुपयाचा बंडल पहिलेल्या बापाचा कंठ दाटून आला बरं. अरे जे मुलगी मी 22 वर्ष रक्ताचं पाणी करून सांभाळली त्याची किंमत ह्या नालायकाने किती गेली, 1 लाख. छाती जमक निघली, बापाने जाग्यावर जीव सोडला, मेला बाप
ही मालिका नाहीये महाराज, हे भाषण नाहीये महाराज, ही आज कीर्तनाला माझ्यासमोर बसलेल्या 50% दारुण्यांच्या घरातली विचित्र आहेत, जरा भान ठेवा. आई रे बैमान दुनिया, दिवस किती उलटे पा, दारुड्याची बायको मार खाला निभारले, किती हानाव, गम नाही पस्तावा नाही, ती उलटी म्हणती माझ्या पापेच्या बापाला तोड नाही असं काय. बायका जगात दोघांना चांगले मिळतात, दारुड्याला आणि पुढाऱ्याला. पुढं दारुड्याची बायको नंबर एक सेवा करायला मारा, एवढा नालायक नवरा वकतो, उलट्या करीतो, कपडे खराब करीतो, तरी सकाळी इस्त्री मारून देवाळा निघतो. त्याची बायको सांभाळली, पुढाऱ्याची बायको किती लोक येऊ द्या चहा पाणी म्हणा, बायको मार खाला तो यांची रे, यांच्या बायको कधी मार खाते नाही. हे भजन्यांच्या पाखोऱ्यांच्या पीटी मास्तरांच्या, आमच्या बायका फटका नाही मारा अजून तर नाही, हात सुद्धा वर नाही अजून, कारण आमच्या बायका आमच्या पुढच्या. नवरा कीर्तनाला निघाला का लगेच, अरे चालेल तुमचं जाऊ दे नेवरती बाबाचं कीर्तन आहे. नाही नाही त्याच्यात मजा नाही, छंद लावून घ्या आणि एकदा छंद लागल्यावर काय होईल. गोविंद ते काया देव येतात ते पिते दूध डोळे मिटणे जात मांजवाचे मने सोरट्याचा कारे सरावला गाया वळणारा पोरगा राजा झाला आणि त्याचा जोडीदार पोहे बांधायला फडके नाही दारात मारायला. अरे दार बांधो तुम्हाला कळलं का दोन तास कोण इकडे गेले, मग आज स्वर्ग आहे वर जाऊन काय करायचं, वरचे खाली याचं म्हणजे एरियाडं वर चाललंय. अहो आपण बसलो 2 मिनिटं तुम्हाला कशी जात होणार का, आज स्वर्गात आहे आपण, देवाची इथं आहे, कामाची काय फक्त भजन करा. हा गोविंद नावाचा छंद लावला इष्टद का म्हणून काय करायचं आहे. तुला करे रखवाली, तुला करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली 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 पिंजरा खाली पिंजरा खाली खाली. आता घरी जाताना म्हणतच जायचं पिंजरा, अरे भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे, हे घर कसं आहे.
मकर संक्रांत आहे. तिळगुळ घ्या गोड बोलण्यासाठी, ज्यांनी देशासाठी रक्त झालं ना त्यांच्याबद्दल श्रद्धांजली वाहताने म्हणा. म्हणून एक दोन तीन मिनिटं महत्वाचे. आजच्या महाराष्ट्र राज्य वखर महामंडळ तनुजा माथाडी कामगार टोळी क्रमांक 1365 कार्यक्रमाचे आयोजक दिलीप अनंत फडके अरबी विद्यार्थी. मी तुमचाही तुम्हाला बोललोच पाहिजे, फक्त मी किती बोललो तरी तुम्ही सुधारायचं नाही असं नका करू. हे वाटते तुम्हाला एकदा प्रेमाला भजन करा. हॅलो हॅलो हॅलो.